हॅलो फ्रेंड्स, तर बॉईज 3 हा जो चित्रपट आहे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे। तर बॉईज फ्रेंचायझी जी आहे त्याच्यामधील हा तिसरा चित्रपट आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात या तिन्ही चित्रपटापैकी बॉईज, बॉईज 2 आणि बॉईज 3 या तिन्ही चित्रपटापैकी कोणत्या चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई केलेली आहे। तर तिन्ही चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे विशाल देवरुखकर यांनी जे आहे ते केलेले आहे। आणि तिन्ही चित्रपटाचे लीड कास्टमध्ये आपल्याला जे आहेत सुमंत, प्रतीक आणि पार्थ जे आहेत लीड कास्टमध्ये दिसलेले आहेत। आता या चित्रपटापैकी पहिला चित्रपट जो आहे बॉईज या चित्रपटाविषयी पाहूयात। तर चित्रपटाचे बजेट जे आहे अवेलेबल नाही आहे, परंतु 1 ते 2 कोटी रुपये बॉईज या चित्रपटाचे बजेट जे आहे असू शकते। आणि बॉईज या चित्रपटाने पहिल्या दिवशी जे आहे 1 कोटी 10 लाख रुपयांची कमाई जी आहे बॉक्स ऑफिसवरती केली होती। तर पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी कमाई बॉईज या चित्रपटाने 1 कोटी 10 लाखांची केली होती। लाईफटाईममध्ये कमाई जी आहे 10 कोटींच्या वरची आहे बॉईज या चित्रपटाची। आता दुसरा जे चित्रपट पाहायला गेलं तर दुसऱ्या चित्रपटाचे नाव आहे बॉईज 2। बॉईज 2 या चित्रपटाचे बजेट जे आहे 2.5 कोटी रुपये होते, 2.5 कोटी। या चित्रपटाने जे आहे बॉक्स ऑफिसवरती पहिल्या दिवशी जवळपास 1.30 कोटी रुपयांची कमाई जी आहे बॉईज 2 या चित्रपटांच्या चित्रपटगृहांमध्ये केली होती। आणि लाईफटाईममध्ये बॉईज 2 या चित्रपटाची कमाई जी आहे जवळपास 15.5 कोटी रुपये जी आहे ती झालेली होती। आता एकदम लास्टचा चित्रपट जर पाहायला गेला आपण तर बॉईज 3 की जे की काल म्हणजे 16 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये जे आहे ते प्रदर्शित झालेलं आहे। बॉईज 3 या चित्रपटाचे बजेट जवळपास 5 ते 7 कोटी रुपये आहे। आणि बॉईज 3 या चित्रपटाची जर पहिल्या दिवशी कमाई पाहायला गेलं तर ऑफिशियली तरी आणखी कोणत्याच ठिकाणी चित्रपटाची कमाई जी आहे अवेलेबल झालेली नाही आहे, परंतु एक ॲप्रॉक्सिमेट कमाई जी आहे बॉईज 3 चित्रपटाची अवेलेबल झालेली आहे, जी की 50 लाख ते 1.5 कोटीपर्यंत हा जो चित्रपट आहे पहिल्या दिवशी कमाई करताना दिसत आहे। 350 च्या वर बॉईज 3 या चित्रपटाला स्क्रीन्स देखील ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत। आणि पहिल्या दिवशी चित्रपट 50 लाख ते 1.5 कोटीच्या मध्ये जी आहे कमाई करताना दिसत आहे। आणि तिन्ही चित्रपटामध्ये जर पाहायला गेलं तर तिन्ही चित्रपट जवळपास एकसारखीच कमाई करताना जे आहे दिसत आहेत। आता बॉईज 3ची जर कन्फर्म कमाई जी आहे उद्या येऊन जाईल तर मला तरी वाटते की बॉईज 3 हा चित्रपट बाकी चित्रपटाच्या मनाने सर्वात जास्त कमाई करेल। तर तुम्ही या तिन्ही चित्रपटापैकी तुम्हाला काय वाटते कोणता चित्रपट लाईफटाईममध्ये सर्वात जास्त कमाई केलेला ठरेल नक्की कमेंट करून सांगा। यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग।